हॅलो बालमित्रांनो, नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर बालमित्रांनो, आता काय झालं माहिती का, पल्लवी माझ्याकडे आली, तिला मदत हवी आहे माझी. तर आपण आता मिळून तिची मदत करूया. तर तुम्ही तिचा प्रश्न तर तुम्ही पाहिलेला आहे ऑलरेडी, हो की नाही? येस, ती कुणाकडे गेली, पल्लवी ताईकडे, तिचे पैसे मागण्यासाठी. ओके, जे आईच्या टिफिन सर्व्हिसेसचे आहेत. सो 318 तिला हवे होते. सो मग सोनाली ताईने तिला विचारलं, माझ्याकडे आहेत 527. सो जर मी तुला 527 318 दिले तर माझ्याकडे किती शिल्लक राहतील? जर तुम्हाला हे सांगितलं तर मी तुला तुझे 380 देईल. सो पल्लवी रडत रडत माझ्याकडे आली, तिने मला विचारलं. सो आपण आता तिला मदत करूया, तिला सांगूया की 527 मायनस केलं की किती शिल्लक राहतात. युनिट प्लेस, 10th प्लेस आणि 100th प्लेस पण या ठिकाणी येणार. सो आपण मस्तपैकी असे कॉलम बनवून घेऊया असं स्केलनी आपल्या. येस, चलो आता मी इथे माझ्या स्केलनी इथे बनवून घेतो. ओके, 1 हा झाला माझा 10th कॉलम, हा झाला माझा 100th कॉलम. ठीक आहे, आता विद्यार्थी मित्रांनो आपण इथे मांडून घेऊया. चलो, लक्षात काय ठेवायचं, आपल्याला एक रो शिल्लक ठेवायची आहे ही आपल्या नेमिंग्सची. ओके, सो इथे मी माझा झाला आणि आता इथे. ओके, हे आपला आन्सरसाठी इथे समजतपैकी तुम्ही ड्रॉ करून घ्या. केलं? चला, आता माझं रेडी झालेलं आहे. आता आपण आपल्या व्हॅल्यूज ज्या आहेत ना त्या इथे मांडूया. आता विद्यार्थी मित्रांनो आपण प्लेस पण नंबर टाकूया. सो हा आहे माझा युनिट प्लेस, हा आहे माझा 10th प्लेस आणि हा आहे माझा 100th प्लेस. HTU या ठिकाणी मी मांडलेलं आहे. चलो, आता आपली पहिली व्हॅल्यू काय होती, 527. सो 527 आणि आपल्याला काय मायनस करायचं त्याच्यामधून, 318. सो आता 318 काय नंबर आहे, असा नंबर आहे ना 318. सो आपण आधी 8 इथे टाकूया, नंतर 1 लिहूया, नंतर 3 लिहूया. येस, 318. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे हा 3-digit नंबर, तुम्ही पटकनी लिहू शकता आणि आपलं सबट्रॅक्शनचा सिम्बॉल. आता विद्यार्थी मित्रांनो चला आपण आता सबट्रॅक्शन करूया. आधी युनिट प्लेसकडे येऊया. बघा बरं, इथे किती आहेत, इथे आहेत 7. 7 8 मायनस होतात का? 7 तर 8 मायनस नाही होत. सो आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला बोरो करावं लागतील, उसने घ्यावं लागतील. कुणाकडून? युनिट्सच्या मोठ्या भावाकडून. त्याचा मोठा भाऊ कोण आहे? 10th. सो आता मग 10th किती आहे, तिथे 2 10th आहेत. तो म्हणजे हा त्याला 1 10th देऊ शकतो. मग आपण काय करूया, ह्याच्याकडून 1 बोरो करूया. तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचं आपण काय केलं, 2 10th 1 10th युनिटला दिला. सो आपण 10 युनिट्स तिकडे दिले. ओके, सो इथे किती शिल्लक राहिले, इथे राहिला 1 आणि ह्याने किती दिले तिकडे, त्याला 10 दिले. ओके, पण विद्यार्थी मित्रांनो 10 दिले तर हे 10 आणि हे 7 ऑलरेडी त्याच्याकडे आहेत. ते एकूण किती झाले, हे 10 आणि 7 टोटल होतात 17. बरोबर, सो युनिट्स ह्याच्याकडे किती शिल्लक राहिले, युनिट प्लेसवरती 17. आता 17 आपण काय करूया, 8 सबट्रॅक्ट करूया. मायनस करता येतं तुम्हाला, काय करायचं, 8 पुढे 17 आपण काउंट करूया. ठीक आहे, सो 9 10 11 12 13 14 15 16 आणि 17 म्हणजे किती झाले, हे टोटल 9 झाले. सो 17 - 8 आपल्याला मिळतात 9. आता विद्यार्थी मित्रांनो पुढे चला, आता 10th प्लेसकडे. आता किती आहे तिथे, 1 आहे. ओके, 1 10 - 1 10. सो 10 गेले. ओके, 1 10 म्हणजे 1 मायनस गेले, किती राहतात इथे, शिल्लक राहतील 0. सो 1 - 1 0, काही शिल्लक नाही राहिलं. आता येऊया आपण 100th प्लेसकडे. ओके, आता बघा इथे किती आहेत, हे आहेत 5. सो 5 - 3 करावं लागेल आपल्याला. ओके, सो 5 - 3 गेले. आता हे 500 प्लेसवरती आहेत. ओके, म्हणजे हे ॲक्च्युली किती आहेत, हे 500 आहेत, हे 300 आहे. ओके, सो 5 - 3 गेले, शिल्लक राहिले 2. सो आपण 200 या ठिकाणी येतील आपले. ओके, सो हे 200. सो आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे काय आन्सर आलं, 209. तो 527 आपण मायनस केले 318. सो वी गेट आन्सर 209. सो 527 - 318 वी गेट 209. समजलं, आलं लक्षात? म्हणजेच सोनाली ताईकडे किती शिल्लक राहिले, 209 रुपीज. म्हणजे पल्लवीला तिचे पैसे मिळाले. चला भेटू आपण आता नेक्स्टमध्ये. बाय.